फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. या तळणीच्या मोदकांसाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कप ओलं खोबरं, अर्धी वाटी साखर, 1 TSP वेलची पावडर, 2 टेबलस्पून मलई घेतलेली आहे मी इथे. इथे मी फ्रेश घरची मलई घेतलेली आहे, तुम्ही फ्रेश क्रीम वापरलात तरी चालेल. 2 टेबलस्पून मिल्क पावडर. इथे मी काही मनुका आणि काजू घेतलेले आहेत. हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तळणीच्या मोदकांसाठीच्या कवरिंगसाठी मी इथे घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. 1 कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून आणि अजून थोडासा 1/2 चमचा एवढा रवा. हा रवा आपण जो उपीट बनवण्यासाठी वापरतो तो मी घेतलेला आहे. 1 टेबलस्पून लागणार आहे तूप आणि 1/2 चमचा मीठ. आता आपण मोदकाचं जे फिलिंग आहे ते बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे. या पॅनमध्ये मी जे आपण ओलं खोबरं घेतलं होतं 1 कप ते काढून घेतलं आहे. यातच आपल्याला 1/2 कप जी आपण साखर घेतली होती ती ॅड करायची आहे आणि याला आपल्याला थोडं 1.5 ते 2 मिनटं एवढं मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं आणि साखर 2 मिनटं छान परतून झाल्यावर यामध्ये मी आता जी मी फ्रेश मलई घेतली होती ती ॲड करते आहे. याऐवजी जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल रेडीमेड ती ॲड केलात तरी चालेल. आता आपल्याला साखर पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे 2 ते 3 मिनटं. गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवलेली आहे. साखर मेल्ट झाल्यावर आणि जी आपण मलई ॲड केली होती ती यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यावर हे ते मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होतं. यातील आपल्याला पाणी जे आहे ते ड्राय करून घ्यायचं आहे, सुकवून घ्यायचं आहे. मी आता याला छान 3 ते 4 मिनटं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी आता मिल्क पावडर ॲड करते. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून फ्रेश मावा वापरू शकता. आता ही मिल्क पावडर आपल्याला छान अगदी मिक्स करून घ्यायची आहे. हे जे सारण आहे ते तळणीच्या मोदकामध्ये अतिशय छान लागतं. यावर्षी गणेश चतुर्थीला तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता मिल्क पावडर ही मी छान मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये मी आता जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते ॲड करते आणि त्यासोबत मी वेलची पावडरही ॲड केली आहे. ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडरही आपल्याला या सारणामध्ये छान अगदी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता हे सारण अगदी छान ड्राय झालेलं आहे. आता आपलं हे तळणीच्या मोदकासाठीचं सारण रेडी आहे. आता मी गॅस बंद करून हे सारण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते. आता आपण मोदकासाठी जी पारी बनवणार आहोत, कवरिंग बनवणार आहोत, त्याचं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये मी 1/2 चमचा एवढं मीठ ॲड करते आहे आणि यातच मी जो आपण रवा घेतला होता 1 टेबलस्पून आणि 1/2 चमचा एवढा तो ॲड केला आहे. हे आधी ड्राय असतानाच थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 1 टेबलस्पून तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे. ते मी या पिठामध्ये ॲड करते आहे. तूप ॲड करून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करा कारण हाताला खूप गरम लागेल. आता हे तुपाचं मोहन मी चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता एकदा आपल्याला हाताने हे व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त मऊही नको अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जसं आपण पोळ्यांसाठी पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी 2 ते 3 मिनटं छान मळून घेतलं आहे. यावर आता आपल्याला तेलाचा हात लावून हे आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपण याचे मोदक बनवायला घेऊयात. आता 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. हे पीठ मी पुन्हा थोडंसं एकदा मळून घेते आहे. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. मी यातील थोडंसं पीठ घेतलं आहे. त्याचा हातामध्ये अशा पद्धतीने गोल गोल फिरवून मी असं एक बॉल बनवून घेतला आहे. जसे आपण पुरीसाठी बनवून घेतो तसे याची तुम्ही मोठी पोळी लाटून त्याच्याही तुम्ही वाटीने पुऱ्या कापून त्यानेही तुम्ही मोदक बनवू शकता.
मी अशा पद्धतीने याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेते। आता आपण पिठाचा जो छोटासा गोळा बनवून घेतला होता तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तुम्ही हा नुसता लाटून घेतलात तरी चालेल, पण पोळपाटाला जर चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्या। याला पीठ वापरायचं नाही आहे आपल्याला लाटताना। ही पारी लाटतेवेळी जर तुम्ही पीठ वापरला तर तेलामध्ये सगळं पीठ होतं, त्यासाठी इथे आपल्याला हा डायरेक्ट लाटून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही थोडासा तेलाचा हातही लावू शकता। आता मी एका वाटीने याचा राऊंड असा गोल करून घेतला आहे। वाटीने असा गोल कापून घेतल्यामुळे आपल्याला एका समान आकाराचे मोदक बनवता येतात, मोदक लहान मोठे होत नाहीत। आपलं सारणही जे बनवलं होतं आपण ते छान ड्राय झालेलं आहे। आता मी या पुरी जी आपण गोल बनवून घेतली होती त्यामध्ये थोडंसं सारण टाकून घेते, आणि जसे आपण उकडीच्या मोदकासाठी कळ्या बनवतो तशा पद्धतीने आपल्याला या पारीच्या कळ्या बनवायच्या आहेत। आता अलगद एका हाताने गोल गोल फिरवत हा जो मोदक आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। बघा, आपला एक मोदक रेडी झालेला आहे तळण्यासाठी। आता मी ही दुसरी पारी लाटून घेते। या पारीला लाटतेवेळी मी तेल लावले नाही आहे, डायरेक्टच लाटून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सहज लाटली गेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। आता जसा मी पहिला मोदक बनवला आहे त्याच पद्धतीने मी हा दुसराही मोदक तयार करून घेते। मोदकासाठी जी आपण पारी लाटून घेतो ती आपल्याला जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही लाटून घ्यायची आहे। मी जेवढा हा थिकनेस ठेवला आहे अशा पद्धतीने आपल्याला ती लाटून घ्यायची आहे। ही पारी जास्त जाड लाटून घेतली तर मोदक तळल्यानंतर आतून कच्चे राहतात, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही लाटून ती वापरून आपल्याला अशा पद्धतीने हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक तयार करून घेते। आता हे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत, आता आपण हे तळायला घेऊयात। मी सांगितलेल्या या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 12 ते 13 मोदक तयार होतात। आता तेल छान गरम झालेलं आहे, यामध्ये मी तयार करून घेतलेले मोदक सोडते। मोदक तळतेवेळी तेल जर अगोदरच खूप कडकडीत गरम झालेलं असेल तर मोदक जे आहेत बाहेरून लालसर होतात आणि आतून कच्चे राहतात, त्यामुळे आपल्याला तेल खूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे। आता 1 मिनिटभर हे मोदक तेलामध्ये सेट झाल्यावर हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दुसऱ्या साईडनेही छान फ्राय होतील। आता मी हे परतून घेते। आता मोदक परतून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला हे 2 मिनिटं छान अशी फ्राय होऊ द्यायचे आहेत। आता दुसऱ्या बाजूने परतून झाल्यानंतर हे मोदक आपल्याला परतून घेऊन सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहे। आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत, हे मोदक छान असे फ्राय झालेले आहेत, यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। हे मी आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता सर्व मोदक मी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। मस्त डिलिशियस असे तळणीचे मोदक आपले तयार आहेत। मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते। पाहू शकता किती मस्त खरपूस झाले आहेत हे, आणि हे अजिबात तेलकटही नाही आहेत। तुम्ही या गणेश चतुर्थीला हे तळणीचे मोदक नक्की बनवा। मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी वेगवेगळ्या भरपूर रेसिपीज घेऊन येणार आहे, त्यासाठी माझ्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।